प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी खारीक दूध हे अत्यंत फायदेशीर असं दूध आहे। कंबरदुखी, सांधेदुखी तसेच हाडांबाबतच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी हे खारीक दूध पिल्यास होणारा त्रास कमी होतो। नमस्कार, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत खारीक दूध। खारीक दूध तयार करण्यासाठी या ठिकाणी 20 ते 25 मी खारीक घेतलेले आहेत। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही काळी खारीक देखील या ठिकाणी वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। आता या खारीक आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातल्या बिया काढून घेऊयात। या ठिकाणी आपण बी काढून घेऊया आणि त्याच्या टोकाकडचा भाग देखील आपण काढून घ्यायचा आहे। याच पद्धतीने बाकीच्या खारीकमधल्या देखील आपण बी आणि टोकाकडचा भाग काढून घेऊयात। आता आपण सर्व खारीकमधल्या बिया व टोकाकडचा भाग काढून घेतलेला आहे। आता या खारीकचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत। चाकूच्या सहाय्याने देखील तुम्ही करू शकता किंवा हाताच्या सहाय्याने देखील या ठिकाणी तुकडे करून घेऊ शकता। हाताच्या सहाय्याने देखील या खारीकचे तुकडे पटकन तुकडे होत आहेत। आता आपण सर्व खारीकचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे खारीकचे तुकडे आपण तुपामध्ये खमंग भाजून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊयात। तूप थोडंसं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेले खारीकचे तुकडे टाकून घेऊया। आता हे खारीकचे तुकडे आपण खमंग भाजून घ्यायचे आहेत। खारीकचे तुकडे भाजताना मंद आचेवरतीच खारीक आपण भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते, तळली जाते। आता ही खारीक आपण तुपामध्ये व्यवस्थित भाजून मग त्याची पूड तयार करणार आहोत। तुम्हाला जर खारीक न भाजता त्याची पूड बनवायची असेल तर तुम्ही ती न वाळवता किंवा न भाजता खारीक पूड कशी करायची याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। फक्त एक ट्रिक्स वापरून तुम्ही झटपट खारीक पूड तयार करू शकता। साधारणतः 5 मिनिट हे खारीकचे तुकडे आपण तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचे आहेत। हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत ही खारीक आपण भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता आता आपली खारीक मस्त भाजलेली आहे। आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण ठेवून देऊयात। त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊयात आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप भाजून घेऊयात। 10-12 काजू आणि 10-12 बदाम आणि 6-7 पिस्ता। आता हे ड्रायफ्रूट्स आपण व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेऊयात। हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत हे ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेऊयात। आता आपले काजू बदाम व पिस्ता मस्त भाजले आहेत, आता एका प्लेटमध्ये काढून घ्या। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड केलेले खारीकचे तुकडे आपण बारीक करून घेणार आहोत। तुम्हाला जर एकदम बारीक होत नसतील तर तुम्ही 2 भागांमध्येही खारीक तुम्ही बारीक करून घेऊ शकता। आता या खारीकच्या तुकड्यांमध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये 1/2 चमचा जायफळ टाकून घेऊयात। आता हे सर्व साहित्य मिक्सरला आपण फिरून घ्यायचं आहे। हे खारीकचे तुकडे बारीक करताना मिक्सर चालू बंद करून बारीक करून घेऊयात। आता आपण खारीकची पूड तयार करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पूड तयार झालेली आहे, एकदम पावडर तयार झालेली आहे। ही खारीक पूड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता। खूप दिवस ही खारीक पूड टिकते। तुम्हाला लागेल तेवढी तुम्ही याच्यातली वापरू शकता। आता खारीक दूध तयार करण्यासाठी गॅसवरती आपण एक पातेलं घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1/2 लिटर दूध घेऊयात। हे घट्टसर असं दूध घेतलेलं आहे। आता हे दूध आपण उकळवून घेऊयात। दूध उकळवताना गॅस स्लोच ठेवायचा आहे, स्लो गॅसवरतीच आपल्याला दूध उकळवून घ्यायचं आहे। चमच्याच्या सहाय्याने त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। दूध उतू जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपण चमचा तसाच ठेवायचा आहे, म्हणजे आपलं दूध उतू जात नाही, दूधवरती येत नाही। आता हे दूध असंच आपल्याला 5 मिनिट उकळून द्यायचं आहे, म्हणजे हे घट्टसर असं दूध बनेल।
अधूनमधून सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे कडेला येणारी साय आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। धनश्रीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल ऑप्शनवरती देखील क्लिक करा, म्हणजे मी जेवढे नवनवीन व्हिडिओ बनवेन ते तुमच्यापर्यंत पटकन पोचतील। तुम्ही बघू शकता आता 5 मिनिट आपण हे दूध उकळवून घेतलेलं आहे, एकदम घट्टसर असं दूध बनलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 3 चमचे आपण साखर टाकून घेऊयात। साखर ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे, कमी देखील तुम्ही करू शकता। साखर त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली खारीक पूड टाकून घ्यायची आहे, 2 चमचे खारीक पूड। आता ही खारीक पूड आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साधारणतः 5 मिनिट हे दूध पुन्हा उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खारीक पूड व्यवस्थित मिक्स होते आणि दुधाला देखील चव खूप छान येते। हे दूध अधूनमधून सतत ढवळत राहायचं आहे। हे खारीक दूध रोज रात्री पिल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात। थंडीच्या दिवसात खूप फायदा होतो, आराम मिळतो। आता आपण साधारणतः 5 मिनिट पुन्हा हे दूध उकळवून घेतलेलं आहे, दूध घट्टसर असं बनलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1/2 चमचा आपण हळद टाकूयात। या ठिकाणी तुम्ही केसर देखील वापरू शकता, परंतु हळद वापरल्यास आपल्याला खूप सारे फायदे होतात। आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास आपल्याला मदत होते, होणारे त्रास आपले कमी होतात, त्याच्यामुळे मी या ठिकाणी हळदच वापरत आहे। आता ही हळद आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट आपण हे दूध उकळवून घ्यायचं आहे। हे खारीक दूध पिल्यास आपल्याला भरपूर सारे कॅल्शियम्स, लोह, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स मिळतात। विशेष करून महिलांसाठी हे दूध अत्यंत फायदेशीर असं आहे, खूप सारे फायदे होतात। आता आपलं दूध तयार झालेलं आहे, एकदम घट्टसर असं दूध तयार झालेलं आहे। कंबरदुखी, सांधेदुखी तसेच हाडांबाबतचा त्रास देखील कमी होतो, हाडं एकदम मजबूत होतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब जरूर करा।